प्रिय सद्गुरू माणसांपेक्षा निसर्गाची अद्भुत रचना मला सहजपणे लक्षात येते तर तीच विलक्षणता मी माणसांमध्ये पाहण्यासाठी काय करावं जी मी एका मोराच्या नाचण्यात पाहतो मनुष्यच आहेत ना ते नाही नाही मला वाटलं पक्षी प्रश्न विचारतोय हो की काय माणसांना मोरासारखा का नाही नाहीये आपल्याला तो नाही आहे हवं तर आपण तो लावू शकतो पण ते केवळ सॉंग केल्यासारखं होईल एका मोरासारखा पिसारा दिसणार नाही हे फार सोपं आहे वस्तूंमधलं सौंदर्य पाहणं ज्यांच्याशी तुमचं काहीच देणं घेणं नाही आज जगात एक अशी संस्कृती बळावती आहे जिथं माणसं असं जाहीर करतात वेअर पीपल गो अबाउट साईंग आय लव्ह आय लव्ह दर ह्युमॅनिटी माझं संपूर्ण मानवतेवर प्रेम आहे पण माझ्या शेजारी बसलेल्या माणसाशी माझं पटत नाही हे फार सोपं आहे उदाहरणार्थ आय लव गॉड म्हणणं कारण तो कधीच येऊन तुमच्यासोबत डिनर टेबलवर बसून जेवत नाही कदाचित तुम्ही त्याचं नाव घेत असाल जेवणाआधी पण जर तो डिनरसाठी बसला तर मग समस्या होईल तो कधीच येत नाही म्हणून आणि जे काही तुम्ही त्याला अर्पण करता तुम्ही खात्री करता की ते तुम्हालाच मिळेल <laughs> हो जर त्यानं खायला सुरुवात केली तर त्याची अर्पणं कमी कमी होत जातील मी तुम्हाला सांगितलं पाहिजे एकदा असं घडलं एक आंतरधर्मीय भिकारी संघ होता त्यात फक्त तीन सदस्य आहेत एक हिंदू भिखारी एक ख्रिश्चन भिकारी आणि एक मुस्लिम भिखारी तिघही अतिशय धार्मिक पण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते एकत्र आहेत नाहीतर ते एकमेकांशी भांडले असते एक दिवस ते एका झाडाखाली भेटले आणि त्यांच्यापैकी हिंदू भिकारी त्याला दाखवायचं होतं की तो एक सच्चा भक्त आहे त्यानं म्हटलं हे पहा दररोज जे काही पैसे मला मिळतात सामान्यतः छोटी मोठी नाणी असतात विच कम्स इन द फॉर्म ऑफ कॉइन्स अँड वेरियस स्मॉल डिनॉमिनेशन्स मी जमिनीवर एक असा मोठा ओम लिहितो ओम आणि मग मी ते सगळे पैसे त्यावर असे वर फेकतो जे पैसे ओमवर पडतात ते शिवाचे राहिलेले सगळे माझे मी एक सच्चा भक्त आहे ओम तुम्हाला माहितीच आहे असं आपण लिहितो मग मुस्लिम भिकारी म्हणाला मी सुद्धा असंच काहीस करतो पण आमच्यासाठी चंद्राची पहिली चकोर फार पवित्रे एक अगदी निमुळती रेषा मी चंद्राची पहिल्या दिवशीची चकोर काढतो आणि मग मी त्यावर पैसे उडवतो जे पैसे चंद्रावर पडतात ते अल्लाचे बाकीचे सगळे माझे मग त्याने ख्रिश्चन भिकाऱ्याला विचारलं तू काय करतोस तो म्हणाला मी सगळे पैसे घेऊन असे वर उडवतो जे काही त्याचं असेल तो ठेवून घेईल बाकीचे सगळे माझे <laughs> अशा प्रकारे एका वन्य पक्षावर प्रेम करणं अतिशय सोपं आहे जो नाचतो आणि अगदी सुंदर आहे कारण तो तुमच्याकडून काहीच मागत नाही आहे त्याला खरं तर तुम्ही आवडतही नाही त्याला तुमचं काही वाटत नाही तुम्ही पाहिलंय का मोर कसा बघतो तुमच्याकडे <laughs> तो तुम्हाला काही विशेष भाव देत नाही म्हणून तुम्हाला काहीही द्यायची गरज नाही काही करायची गरज नाही तुम्हाला दूरवर गोष्टींचा आनंद घेता येतो म्हणूनच लोक आता भरपूर प्रेम प्रकरणं आहेत फेसबुकवर आणि टिकटॉकवर आणि जे काही इंस्टाग्राम आणि जिथं कुठं कारण तुम्हाला त्यांना भेटायची गरज नाही तुम्हाला त्यांच्याबरोबर काही शेअर करायची गरज नाही तुम्हाला ते बाथरूममध्ये असताना बाहेर ताटकळत थांबायची गरजसुद्धा नाही तुम्हाला त्यांच्या मागे रांगेत थांबायची गरज नाही काहीच नाही सोपं आहे सगळं जर तुम्हाला ते आवडले नाही तर तुम्ही बंद करू शकता आणि अकाउंट बंद करू शकता म्हणून मोर येऊन नाचतो तुम्हाला तो आवडतो आणि तो निघून जाणार काहीच समस्या नाही तुम्हाला त्याला घरात ठेवायची गरज नाही एक काम करा त्या मोराला तुमच्या बेडरूममध्ये तीन दिवसांसाठी ठेवा तो सगळीकडे हळगून ठेवेल आणि रात्री तो कॉ कॉ करेल खूप मोठा आवाज असतो त्याचा लोकांना कदाचित हे माहीत नसेल रोज ते माझ्या घराच्या छतावर बसतात आणि प्या पू प्या पू सकाळी सुरू करतात प्या पू प्या दे स्टार्ट इन द मॉर्निंग ओके म्हणून त्या मोराला तुमच्या घरी तीन दिवस ठेवा मग पाहूयात किती तुम्ही त्याच्यावर तर मनुष्य प्राणी जरा अवघड प्राणी आहेत त्यामध्ये तुमचा सुद्धा समावेश आहे म्हणून हे पहा आपण बोलतोय की धर्म जात वंश लिंग असे कुठलेच भेद नसले पाहिजेत याबद्दल पुष्कळ बोललं जातं आहे मी तुम्हाला सांगतोय प्राण्यांसाठी सुद्धा रेषा आखू नका का मला एका माकडावर प्रेम करता येतं पण माणसावर प्रेम करता येत नाही याचा अर्थ तुमच्या उत्क्रांतीमध्ये काहीतरी समस्या आहे मला माकडं आवडतात पण मी माणसांना सहन करू शकत नाही याचा अर्थ काय होतो तो मला उत्क्रांतीची प्रक्रिया आवडत नाही तर हे अगदी विलक्षण दिसतं की कसं एक माकड एका फांदीहून दुसऱ्या फांदीपर्यंत उडी मारत किती विलक्षण दिसतं फक्त एक दिवस तुमची खिडकी उडी ठेवा शिवपाद मध्ये काही माकडं जर तुमच्या रूममध्ये शिरली तर संपलात तुम्ही ते खातील वस्तू पाडतील इकडे तिकडे हगून ठेवतील तिथे जे काही आहे ते सगळं नष्ट करतील आणि निघून जातील आता तुम्ही येऊन म्हणा वा माझी माकडं किती प्रिय आहेत किती मस्त काम केलं आहे त्याने नाही हे त्या प्रकारे काम करणार नाही तर हे ठीक आहे किमान तुम्ही पक्ष्यांचा तरी आनंद घेताय हे चांगलं आहे हा एक प्रकारचा लोकांचा समूह असतो ज्यांना ऑर्निथॉलॉजिस्ट म्हणतात तुम्ही पक्ष्यांचा आनंद घेता पक्ष्यांचा अभ्यास करता किंवा त्यांचा आनंद घेता बर्ड वॉचिंग पण तेच पक्षी जर ते तुमच्या रूममध्ये आले तर सगळं बदलतं माणसांबरोबर समस्या ही आहे की तुम्ही त्यांना सगळीकडे भेटता ते तुमच्या घरात आहे ते तुमच्या ऑफिसमध्ये आहेत ते सगळीकडे आहेत ते नुसते लांब राहून नाचत नाही आहेत जर ते नुसते लांब उभे राहून नाचत असते तर तुम्ही त्यांच्यावर ते त्यांच्यावरसुद्धा प्रेम केलं असतं समस्या ही आहे की तुम्हाला त्यांच्याबरोबर काम करावं लागतं त्यांच्याबरोबर जगावं लागतं त्यांना सामोरे जावं लागतं दररोज तीच समस्या आहे तर तुम्ही हे समजावून घेतलं पाहिजे तुम्ही एक मोर नाचताना बघून त्याचं कौतुक करण्यात काही चूक नाही आहे अगदीच ठीक आहे तुम्ही तो नाचत असताना सुद्धा त्यावर प्रेम केलं पाहिजे ते ठीक आहे पण पर... पहा तो बेडूक विचारतोय साप कुठे आहे जेव्हा मोर असतात तेव्हा ते, ते सगळे साप खाऊन टाकतात दर काही दिवसांनी मी काही साप आणून बागेत सोडतोय पण ते मोर त्यांना लगेच खाऊन टाकतात तुम्हाला मोर आवडतात मला पण आवडतात पण मला काही सापसुद्धा इकडे तिकडे फिरलेले आवडतील पण त्यांना लगेच खाल्लं जातं तर जेव्हा अंतर असतं तेव्हा प्रेम करणं अतिशय सोपं आहे हे पहा अनेक लोक आता सध्या या व्हायरसच्या काळात ते कशाबद्दल तक्रार करतायत त्यांच्या प्रिय व्यक्तींबद्दल त्यांना कोंडलं गेलं त्यांच्यासोबत घरात मोठी समस्या घरगुती हिंसा वाढली आहे शंभर टक्क्यांनी काही लोक म्हणत आहेत सर्व प्रकारच्या समस्या येत आहेत सगळेजण सल्ला मागत आहेत काय करायचं कुटुंबाला कसं सांभाळायचं ही तीस लोकं होती ज्यांची तुम्हाला आठवण येत होती कारण ते रोज ऑफिसला जात होते का तुम्ही एवढ्या वेळ बाहेर असता पण आता ते घरी आहेत आणि तीच समस्या बनली आहे अंतर ही एक सुंदर गोष्ट आहे मृत्यू ही तर उत्तम गोष्ट आहे पहा मृत व्यक्तींना सगळ्यांचं सा प्रेम मिळतं पाहिलं तुम्ही हे ज्या क्षणी ते मरतात अचानकपणे ते पूजा करण्यायोग्य बनतात ते जिवंत होते तेव्हा का नाही तुम्ही त्यांची पूजा केली कसं काय ज्या क्षणी ते मेले ते पूजा करण्यायोग्य बनले जगात कुठेही ते त्यांचे फोटो लावतील फुलांचे हार घालतील जे काही केवळ ते मेळले म्हणून जेव्हा ते जिवंत होते तेव्हा तुम्हाला करायचं नव्हतं जेव्हा ते मेले तेव्हा तुम्ही करताय याचा अर्थ काय नाही मला बोलून दाखवायचं नाही आहे तुम्हाला माहिती आहे जेव्हा ते जिवंत होते तेव्हा तुम्हाला त्यांचा त्रास होता ज्या क्षणी ते मरतात तुम्ही त्यांची पूजा करता त्यांची आठवण काढता आणि त्यांच्यावर प्रेम करता याचा अर्थ काय होतो कदाचित तुम्ही थांबलेलेच होता चांगली गोष्ट नाही आहे अजिबात म्हणून याकडे जरा काळजीपूर्वकपणे पाहू तुमची समस्या ही आहे की तुमच्या मनात तुमच्या व्यक्तित्वाची एक निश्चित रूपरेखा आहे तुम्ही अशी कुठली तरी गोष्ट शोधताय जी तुमच्या व्यक्तित्वावर पाय देणार नाही पण माणसं माहिती आहे तुम्हाला प्रत्येक मनुष्य काही तुमच्या सीमांचा आदर करणार नाही ते त्यावर पाय देणारच काहीजण न कळतपणे काहीजण माझ्यासारखे जाणून बुजून बरं का कायम जाणून बुजून तुमच्या सीमांवर पाय देणं तर ज्या क्षणी कुणीतरी तुम्हाला तुमच्या सीमांवर पाय देतं तुम्हाला वाटतं की ती व्यक्ती एक प्रॉब्लेम आहे मोर तुमच्या सीमांच्या बाहेर आहे आता सध्या तो किती सुंदर दिसतो जर तो आत आला तर त्याचासुद्धा तुम्हाला पुष्कळ त्रास होईल हो होईल हो तुम्हाला मोर असू दे अजून कुठला पक्षी माकड गाढव किंवा जे काही लांबून सगळं काही छान दिसतं म्हणून आता सध्या एक प्रकारचं अंतर आहे तुम्ही आणि या इतर प्राण्यांमध्ये म्हणून तुम्ही त्याचा आनंद घेताय घ्या आनंद त्यात काही चूक नाही पण महत्वाची गोष्ट ही आहे की जर तुम्ही थोडं अंतर निर्माण केलं तुम्ही आणि तुमच्या स्वतःच्या व्यक्तित्वामध्ये तुम्ही पाहाल तुम्ही स्वतःचा सुद्धा आनंद घेऊ शकाल आणि जेव्हा तुम्हाला या व्यक्तीचा आनंद घेता आला की तुम्ही पाहाल सगळेजण अगदी छान आहेत हो नॉट गेटिंग इट तुम्हाला समजत नाही आहे मी म्हणतोय एकदा का तुम्ही या व्यक्तीचा आनंद घेऊ लागलात की सगळेजण अद्भुत वाटू लागतात तुम्ही सगळ्यांचा आनंद घेऊ शकाल कारण आता तुम्ही लोकांकडे ते जे कोण आहेत तसं पाहाल कुठल्या साच्यामध्ये बसवायचा सा प्रयत्न करणार नाही ते त्यात बसणार नाहीत म्हणूनच भारतात आम्ही देवाचे गुणधर्म अशा प्रकारे बनवले की तसल्या माणसाला तो इथं असला तर त्याला स्वीकारणं अशक्य होईल बरं का कृष्ण राम शिव तुम्ही या लोकांना स्वीकारू शकणारच नाही विचारून पाहा स्त्रिया ना ते रामासारख्या माणसाला नवरा म्हणून स्वीकारतील का ते नाही करणार विचारत आहे ना कृष्णाला ते आपला नवरा म्हणून स्वीकारतील का ते नाही करणार कारण त्यामध्ये पुष्कळ समस्या होतील पण सहा हजार वर्षांच्या अंतराने किती सुंदर दिसतात ते किती विलक्षण आणि शिवा अशक्य माणूस ठीक आहे अगदी ज्या कशाचा तुम्ही विचार करू शकाल ते सगळं तो आहे म्हणून हे देवांचं व्यक्तित्व अशा प्रकारे बनवलं होतं जेणेकरून जर तुम्ही खरंच त्याकडे तो जे काही आहे तसं पाहू शकला आणि तरीही पूर्णपणे त्याला स्वीकारू शकला आणि त्याकडे भक्तिभावानं पाहू शकला जर शिव तो जसा आहे तसं तुम्ही त्याला स्वीकारू शकला तुम्हाला धर्तीवरच्या कुठल्याच माणसाबरोबर काहीच अडचण असू शकणार नाही म्हणून तुम्ही ते केलं पाहिजे